आई सारख्या तेच ते सांगत होत्या की नको तो विषय काढूस, नको सतत तोच विचार करूस. म्हणायला श्रीहो म्हणत होता, पण त्याला तसं करणं जमत मात्र नव्हतं. सारखा सारखा तोच विषय काढत होता तो. त्याच्या डोक्यातून ना जान्हवी गेलीय, ना तिने केलेला अपेक्षा भंग. आपण बोलूयात तिच्याशी. कोणाशी? जान्हवीशी. काय बोलणार आपण? तिला सांगूया, म्हणावं तुला हवं तसं तुझ्या मनासारखं सगळं करूया, पण तू परत ये, तुला कोणी काही नाही बोलणार. वाटलं तर तिच्या आईची माफी मागूया, पिंट्याला क्षमा करूया, पण तिला परत येऊ दे ग. ताई सरे, आपण हे हाऊस म्हणून नाही करायचंय ग, पण श्रीची अवस्था बघतेस ना तू, अशा ना आजारी पडेल ग तो. त्याची अवस्था आपोआप सुधारणार नाहीये. दिवसेंदिवस काही खात पित नाहीये, झोप तर नाहीच आहे, आणि सतत डोक्यात हे विचार, अशानं कसा बरा राहणार तो. अगं पण म्हणून तिची माफी मागायची? आपण आपल्या मुलासाठी काहीही करू शकतो, करू शकतो ना. मग जान्हवीची काय, तिच्या आईची सुद्धा माफी मागायला तयार आहे मी, पण तिच्या येण्याने श्री जर आनंदात राहणार असेल ना, तर येऊ दे बाई तिला परत. तिच्या येण्याने श्री आनंदात राहणार असेल तर? मला नाही वाटत आपल्या अशा लाचारी नंतर ती परत आली तर श्रीला त्याचा आनंद होईल. हो मलाही असंच वाटतं, श्रीला नाही आवडणार आपण तिला परत बोलवलेलं. तो स्पष्टच म्हणाला आईंना की माझं काही चुकलेलं नसताना मी का माफी मागायची. आणि का मागायची आपण तिची माफी? काय चुकलंय आपलं? त्या पिंट्याने तोंडाला काळं फासलं. तिची आई वाटेल तसं येऊन बोलून गेली. तिने आधी डिवोर्स मागितला आणि त्यानंतर 51 लाख रुपये. या सगळ्यात आपण तिचे पाय धरायचे असं काय केलंय ग आपण? आणि का म्हणून, का म्हणून आपण आपला स्वाभिमान वेशीवर टांगायचा? आणि ताई आपण आत्ता असं केलं ना तर त्यांच्या आणि आपल्या नात्यात हा पॅटर्नच होऊन जाईल. एवढी मोठी गोष्ट घडल्यानंतर आपण माघार घेतली तर पुढे प्रत्येक वेळी आपणच पडती बाजू घेऊ असं गृहीत धरतील ते. एक्झॅक्टली. आणि मुळात या सगळ्यानंतरही सगळं सुधारलं असतं, पण हिच्याकडे थांबायचा पेशन्सच नव्हता ना. नातं तोडायलाच निघाली होती ही. काही नाही वहिनी, ती पक्की आहे, सगळं ठरलंय तिचं, आणि आपण कशा वागू याचाही व्यवस्थित अंदाज असणार ती. आणि आता सुद्धा आपण तिला परत बोलवू याची खात्रीच असेल तिला. असं कसलं ग प्रेम ताई, इतका विचार करून केलेलं. प्रेम बीम काही केलं नसणार आहे तिने श्रीवर, असंच वाटायला लागलंय मला. प्रेम करणारी माणसं असं वागतात का? माझं तर असं म्हणणं आहे श्रीशी इतकं वाईट वागणारी मुलगी नसावीस त्याच्या आयुष्यात. अग पण मग आपण काय करायचं? त्याचा विचार करायला हवा. जान्हवी काही स्वतःहून परत येईल असं नाही वाटत मला. श्री बिचारा कसं आयुष्य काढेल ग एकटा? एकटा कशाला, चांगल्या मुली कमी नाहीत काही. श्रीला अजूनही एखादी छान मुलगी मिळू शकेल. माझ डोकं दुखतय, मला 2 कप चहा द्या. 2 कप? हो, कारण माझं डोकं ठणकतय, मला चहा हवाय. एवढा चहा प्यायलाने डोकं दुखायचं थांबणार आहे का? मला आता सल्ला नकोय, मला चहा हवाय. काय अशा का बघताय, काय झालंय? श्री हल्ली वरचेवर तुझं डोकं दुखत, आपण डॉक्टरांकडे जाऊया का? आपण ह्या सगळ्यावर उद्या विचार करूया, मला ना आता चहा हवाय. देते पण शेवटचा, त्यानंतर जेवायचंय. हो व्यवस्थित. हो मी करते चहा. जान्हवीताई, मागच्या वर्षी फुलं कुठून आणली होती माहितीये? एक मिनिट, झेंडूची ना? हार आणले होते की फुलं? मॅडम आम्ही इथं बसून हार बनवले, म्हणजे फुलंच आणली होती. अरे त्या फुलाखालच्या फुलवाल्याला नाही का आदल्या दिवशी रात्री सांगून ठेवलं होतं? हो हो. थांबा 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 थांबा, सगळी कामं बाजूला ठेवा, अत्यंत महत्वाचं काम करायचंय आपल्याला आता. सर एक मिनिट, मी तुम्हाला एक्नॉलेजमेंट थोड्या वेळाने देते. एक्नॉलेजमेंट नंतर काय देता, एक्नॉलेजमेंट द्या. हातात ती कामं बाजूला ठेवा असं नाही म्हणालो, पूर्ण करा पूर्ण करा. ते क्लॅरिटीच नाही यांच्या बोल. हा काय झालंय सर? हे बघा काय आहे, आपल्या बँकेचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे, त्यामुळे पाडव्याला आपल्या ब्रांचला पूजा करायची आहे, ट्रस्टी देणार आहेत, सगळ्या प्रिव्हिलेज कस्टमर्सना आपल्याला बोलवायचं आहे. लक्षात ठेवा रे, कृपा करून काम वाटून घ्या.
म्हणजे पुन्हा सगळी बँक डोक्यावर घेणार. मला अत्यंत टेन्शन आलेलं आहे. हे बघ नितीन, ही ब्रांच स्वच्छ ठेवणं आणि चांगली दिसणं ही तुझी जबाबदारी आहे. हो जान्हवी, सगळ्या कस्टमर्सना इन्व्हिटेशन जाणं आणि प्रिव्हिलेज कस्टमर्सना स्वतः जाऊन बोलवणं हे तुझं काम आहे जान्हवी. येस सर. आणि गीताबाई, काहीतरी काम करा, हेच तुमचं काम. मला काय, मला काम आहेतच नाही का. हे बघ काय ग स्मित, तुडी श्रीखंड ना, पाडव्याला ना, चालेल ना, चालेल. श्रीखंड करू का गुलाब जांबून करू? गुलाबजाम करू म्हणते. बर, करतो. मी काहीही करणार नाहीये, सरळ बाहेर न घेऊन येणार आहे. बर स्मित तुडी, करतो हा, करतो. गुलाबजाम सारखा गोड गोड पापा तुला. बाय. सगळ्यांना आपापली कामं कळले. येस सर. चला. परत काय आता गुलाबजाम कतळत. येस सर. नाही नाही सर, प्रत्येक कस्टमरला मी जातीने बोलवीन सर. येस येस. आणि प्रिव्हिलेज कस्टमर्सना हे निमंत्रण जाणार तुम्ही बिलकुल काळजी करू नका सर. येस येस सर. व्ही आय पी कस्टमर्सना इन्व्हिटेशन जातील सर. यांना काय जात आहे? हो 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 करायला. स्वतः जाणार आहेत का बोलवायला? गीता, बॉसचा फोन आला की शेळी आपल्या समोर. गीता उरे, आणि आता बडबड करू नकोस, पटापट कामं उरक. आता ही आमंत्रणाची कामं सुरू झाली ना की आपली रुटीन कामं राहून जाणार आहेत. जान्हवी, ऐकलंस ना, सरांचा फोन होता तेव्हा तू हातातली कामं बाजूला ठेव आणि गेस्ट लिस्ट कडे लक्ष दे. आणि बाबानो, एक गोष्ट लक्षात ठेवा, कुणालाही आता पाडव्यापर्यंत सुट्टी मिळणार नाही. पण सर, सुट्टी कोणी मागतच नाही. नाही, हेच बरं आहे, कुणी सुट्टी मागू नकाच. कारण सरांना आपल्या ब्रांच कडनं खूप अपेक्षा असतात, त्यामुळे पूजा, प्रसाद, कस्टमर रिलेशन्स याच्यात कुणी कमी पडू नका रे बाबानो. कळलं? हा, लक्ष देऊन कामं करा. चला. यांनीच पुढचे काही दिवस सुट्टी घेतली तर बरं होईल. ए, चला काम संपू आपापली. हो जा. नाही, मला काहीही ऐकायचं नाहीये. पाडवा आहे, तुम्ही इथे आलंच पाहिजे. अहो, मी कशी येणार तिकडे सणाची? आपण घरी असायला नको का? कबूल आहे, कबूल आहे, सण साजरा करायचा मूड कोणाचाच नाहीये. पण म्हणून काय श्रीला एकट्याला सोडून यायचं का? नाही, सगळ्या जणी इथे असल्यानं बाकीच्या, तरी सुद्धा मी श्रीला एकट्याला सोडून येणार नाहीये तिकडे. आणि आणि तुम्ही उगाच फाटे फोडू नका हो. तुम्ही इथे यायचंय. श्रीला सुद्धा किती बरं वाटेल तुमच्याशी गप्पा मारून. हो माहितीये. अहो, फोनवर बोलणं काही बोलणं असतं का? त्याच्यातनं समाधान मिळतं तुम्हाला श्रीच्या डोक्यावर हात फिरवल्याचं? अहो, कसा होऊन गेला हो बिचारा. तुम्ही, आपण बोललो की बोलतो. हो, आपण प्रश्न विचारला की एका शब्दात उत्तर देतो. मनापासून फक्त एकच गोष्ट करतो तो, काम. ऑफिस आणि काम, दुसरं काहीच नाही. हो नाही, मी रडत नाहीये. नाही, श्रीकडे बघते आणि माझं रडणं आवरते मी. पण तुम्ही या ना हो, आमच्यासाठी या, श्रीसाठी या. नाही नाही रडते मी. आपण बोलूया नंतर. हो, ठेवते फोन. अरे काय ग, काय झालं? काही नाही, यांच्याशी बोलत होते. काय म्हणाले भाऊजी, येत आहेत? तेच विचारत होते त्यांना. पण हे तर श्रीचे बाप आहेत ना, कामापुढे काही सुचतच नाही त्यांना. ना घरदार सुचत आहे, ना सणवार. तेच विचारायला आले होते, पाडव्याची साफसफाई करायची का?
हे बघ, आजच्याच नेटवर चेक कर, आपल्याला कस्टमर्सना एक छोटस गिफ्ट द्यायचंय. ते गिफ्ट बघ आणि फायनल करून टाक. पण नेटवर फक्त गिफ्ट बघण्याचंच काम कर, नाहीतर दिवसभर नुसती गेम खेळत बसशील, बाकी काही नाही. मी करेन सर. बाकीच्या कामांबद्दल इतक्या खात्रीनं कधी का म्हणत नाहीस ग तू? सर, तुम्ही नवीन वर्षात मला कमी बोलाल असा संकल्प का करत नाही? तू नवीन वर्षात बिनचूक काम करीन असा संकल्प कर, म्हणजे माझा संकल्प पूर्ण झालाच ना. कमीन ये जानवी, बस 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 बस. सर, मी ही 240 नावं काढली आहेत, तर तुम्ही एकदा बघून घ्या. आपण या सगळ्यांना फोन करूया आणि कार्ड्सही पाठवूया. हो, कार्डावरचं मजकूर नितीनला सांग. नितीन, आजच्या आज कार्ड छापून घे. हो साहेब. आणि हे बघ जानवी, प्लीज जरा बघ असं की 2 दिवस आधी तरी कार्ड लोकांना पोचतील. काय आयत्या वेळेला निमंत्रण गेलं ना तर कोणी येत नाही, म्हणून जरा तू काळजी घ्यायची. बर गीता, ए गुरुजींना कळवलंस का तू? आत्ताच फोन आला होता त्यांचा. आमचे गुरुजी येणार आहेत पूजेसाठी. तुमचे गुरुजी म्हणजे येतात ना वेळेवर आणि मंत्र मिंत्र पाठ असतात ना का ना सर? नाही, असतात असतात, त्या दिवशी कळलं मला. बरं, हे त्या दिवशी ते चहा पाण्याचं तेही तुम्ही स्वतः करणार? ते मी काय स्वतः करणार? आता पाडव्यापर्यंत घरी जेवण सुद्धा करणार नाहीये मी, बाहेर न मागवणार आहे सरळ रोज. इकडे लक्ष द्या रे, इकडे लक्ष द्या. ते चहाचं स्नॅक्सचं जरा अरेंज करा. हा जान्हवी, जान्हवी एक मिनिट, हे जरा घे. हा एक मिनिट. हॅलो, हा हो हो हो, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला फोन केलाय तुम्ही? इव्हेंट मॅनेजमेंटच कंपनी आहे आमची, इव्हेंट मॅनेज करतो. तुमची करायची काय मुंज करायचे का? गोटा करतो तुळतुळी. त्या इकडे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी. जान्हवी, हे आपल्या महत्वाच्या 6 कस्टमर्सची नावं आहेत, त्यांनी त्या दिवशी येणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यांना तू पर्सनली जाऊन इन्व्हाइट कर प्लीज. आणि नितीन, हे फोटोग्राफरचं बघ बाबा, फोटोग्राफर हवा त्या दिवशी. श्रीरंग गोखले. हो, मे आय कम इन? येस कम इन. श्री, तू बोलावलंस? अरे हो, तू चेन्नईला जाऊ शकशील? चेन्नईला? हा, कधी? या 1-2 दिवसात, म्हणजे काही मीटिंग लाईंड अप आहेत. अनफॉर्च्युनेटली मी जाऊ शकणार नाहीये, म्हणून मी तुला पाठवतोय. इयर एंडच्या मीटिंग आहेत, सो जरा इम्पॉर्टंट आहे. तू एक काम कर, आपल्या सीएशी बोलून घे जरा. ओके, आणि ह्या मीटिंग कॅन्सल करणं जरा अवघड आहे. मी? हो हो, चालेल, जाईन ना. एक्सलंट. बरं, काय बोलायचं आहे, कसं बोलायचं आहे, याच्या सगळ्या डिटेल्स मी तुला देतो. तू 19 तारखेला निघालास तर 22 ला परत येऊ शकशील. विकेंडला ट्रॅव्हल करशील ना तू? काही प्रॉब्लेम नाही. हो, मग मी 21 तारखेची मीटिंग फायनल करू. एक मिनिट, काय झालं रे? अरे तू नाही जाऊ शकणार मीटिंगला. का म्हणजे? अरे का म्हणजे, 21 ला पाडवा आहे, तुझ्या लग्नानंतरचा पहिला पाडवा. यू हॅव टू बी हिअर. आय एम सो सॉरी, माझ्या लक्षात नाही आलं. अरे नाही नाही, काहीच प्रॉब्लेम नाहीये, मी जाईन. अरे नाही, तुला इथे थांबायला हवं. अरे नाही श्री, मी गीताला सांगेन. आणि बेसिकली पुढे सुद्धा बरेच सण आहेत की पाडवा काय पुढच्या वर्षी पण येईल, पण तू जो माझ्यावर विश्वास टाकला आहेस, सो लेट मी गो, लेट मी प्रूव्ह माय सेल्फ. मनीष, मीटिंग नंतर खूप येतील, दुसरीकडे जा, इथे नको, कळलं? पण तू या लोकांना सांगितलंयस ना मी येतो म्हणून. हो. हा मग आता मी येत नाही, माझ्या जागी दुसरा कोणीतरी येतो असं नको सांगूस. अरे पण नाही, ते बरं नाही दिसणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मलाच स्वतःला ही संधी सोडायची नाही, प्लीज लेट मी गो. गीता, अरे गीताशी मी बोलेन, समजावेन तिला आणि समजेल ती. आर यू शुअर? येस येस. बघ मग मी कन्फर्म करू. हो आत्ताच कर, माझ्या समोर कर. ओके. हॅलो, गुड मॉर्निंग मिस्टर अय्यंगार. येस,
माय मॅनेजर मनीष विल फ्लाय टू चेन्नई. येस या ही विल डू ऑल द प्रेझेंटेशन ऑन बिहाफ ऑफ गोखले ग्रुप. ओके ऑल राईट या आय विल ब्रीफ हिम. ओके थँक्यू थँक्यू थँक्यू. नितीन माझ्यासाठी जरा चहा. हो सर. जानवी गोखले गृहउद्योग महत्वाचे कस्टमर्स आहेत आपले. सर मी बाकी सगळ्यांकडे जाऊन येईन पण तुम्ही तिरंग गोखलेंकडे प्लीज दुसऱ्या कोणाला तरी पाठवा ना. जानवी मी गीताला पाठवू शकतो पण अंडर नॉर्मल सर्कमस्टन्सेस तूच इन्व्हाइट करायला गेली असतीस ना. आणि अशा वेळेला तुला न पाठवता मुद्दामून गीताला पाठवलंय हे त्यांना कळणार नाही का. जानवी आपल्या आयुष्यात अवघड चॉईसेस करावे लागतात पण अशा वेळेला इमोशनल व्हायचं नाही. जे योग्य आहे तेच करायचं. बघ पर्सनल आणि प्रोफेशनल संबंध वेगवेगळी ठेवणारी तू मुलगी आहेस. तू इतकी वर्ष बँकेत नोकरी करतेस पण बँकेच्या आणि तुझ्या आड तू गोखल्यांना कधीच येऊ दिलं नाहीस. तेव्हा यापुढेही असंच करावंस असं मला वाटतं. मलाही असंच वाटतंय. सरळ जा इन्व्हिटेशन फेक त्याच्या तोंडावर आणि ये. फेक काय तोंडावर फेक काय तो काय त्रय तुझा आणि फेक त्याच्या त्याच्या तोंडावर. अरे मी काहीतरी सेन्सिबली बोलतोय आणि इन्व्हिटेशन फेक काय त्याच्या तोंडावर त्याच्या. अरे महत्वाचे क्लायंट आहेत आपले. अरे त्यांच्या मनात आलं तर ते आपल्या तोंडावर काय काय फेकू शकतात याची कल्पना आहे का तुला गीता. सर ती माझी बोलण्याची स्टाईल आहे. मुद्दा कळलाय तिला. स्टाईल बदल किंवा बोलू नकोस. जानवी कसं पाठवणार मी हिला कुठेही आणि कोणालाही बोलवायला. तिथे जाऊन काय भलत सलत बोलली म्हणजे. अरे श्रीरंग गोखले हा मोठा कर्तबगार माणूस आहे. तिथे जाऊन ही वाटेल ते बोलली तर. एक मिनिट हा एक मिनिट. अरे चा स्वीट तोडी काय सांगतेस काय खर. पण बाबडा मला एक सांग. आत्ताच्या आत्ता तू दागिना घेतला नाहीस तर आपण अगदी रस्त्यावर आलोय असं वाटायला लागेल का तुला. मग थोडी कळ सोचतेस. आत्ता या क्षणी मीच तुझा दागिना आहे असं समजतेस का. मग मी घरी आल्यावर आपण निवांतपणे बोलूया. हा चालेल का बाबडा तुला. होतो आम्ही स्मितुडी दागिने घ्यायचे तुला. जानवी मी काय तू तू बस तू बस तू बस तू बस. अशा कोणाला तरी गोखल्यांकडे पाठवलं ना तर माझी नोकरी जाईल आणि माझी नोकरी गेली तर स्मितुडीला दागिना करता येणार नाही. मग ती जीव घेईल माझा. त्यापेक्षा तू पर्सनली जाऊन इन्व्हाइट केलंस ना तर खूप प्रश्न सुटतील माझे जानवी. सर जाईन मी. It's a part of my job. मी जाईन. पण इन्व्हिटेशन पाठवायची काहीच गरज नाही आहे. म्हणजे कागद वाचवा असं म्हणतात ना ते. त्यामुळे प्रत्यक्ष जाऊन आमंत्रण दिलेलं त्यांना जास्त आवडेल. मी जाऊन बोलवणं करीन त्यांना. माणसांची नाही झाडांची तेवढी काळजी आहे त्यांना. थँक्यू थँक्यू जानवी. चला एक टेन्शन गेलं. आता पूजा पूजेला कोण बसणार. आम्ही बसू. आमचं नवीन लग्न झालंय ना. आम्ही बसू पूजेला. अय्या किती मजा. हो ना सर ठरलं मग. मी मस्त नटून येईन. हो ये ना नटून थटून. पण मला सांग कामाच्या बाबतीत तुला असा उत्साह कधीच का नसतो ग. सर बसू दे ना त्यांना. म्हणजे आपण कुणाला तरी सांगणारच ना. बर ठीक तुम्ही बसा. बघा मी बोलते तेव्हा पटत नाही तुम्हाला. ए पण एकदा मनीषशी बोलून घ्या. त्याच्याशी काय बोलायचंय. अनायसे शनिवारच आहे आणि पूजेसाठी 2 तास जर त्याच्या बॉसने सोडलं नाही ना त्याला तर मी जाऊन भांडेन त्याच्याशी. वा म्हणजे बॉस ही जमात जगात फक्त भांडण्यासाठीच जन्माला आलेली आहे याच्यावर ठाम विश्वास आहे तुझा. ए गीता अगं त्या श्रीरंग गोखल्यांची जरा नीट वाग ग. आपले मोठे क्लायंट आहेत ते. वर्षाला 30-35 करोडची उलाढाल आहे त्यांची.
पण म्हणून त्यांचं सगळंच बरोबर आहे असं तर होत नाही ना सर. नाही ग माझे आई, जगात फक्त तुझंच सगळं बरोबर असतं, कुणाचं काय बरोबर असणार. आता काय मी चुकीचं बोलले? नाही, तू कशी चुकीचं बोलशील. तू जेव्हा बोलशील ना तेव्हा मला गणपती बाप्पा असल्यासारखं वाटतं.